ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. काल रात्रीमध्ये इकडे पार्किंगमध्ये बाईक्स लावली होती, त्यामध्ये रात्रीमध्ये आग लागलेली आहे. 3:30 जवळची घटना आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 टू व्हीलर जो आहे ते जाळलेले आहे. कारणबद्दल आपण तपास करतो सध्या. जो एक प्रत्येक साक्षीदार पण मिळाले ते जळताना त्यांनी बघितलेले आहे आणि आपण ते घटनाचे आणखी जो अँगल आहे त्यांचे वर्कआउट करतो. लवकरच माहिती समोर येईल. चंद्रकांत काळोखे, इथंच पोपटला राहतो मी नेहमीसारखा मॉर्निंग वॉक, पण आज जरा लवकर मॉर्निंग वॉकसाठी निघालो होतो. इथं आलो त्यावेळेला एक इथली एक स्कूटी होती, तिनं पेट घेतला होता. बघितल्यानंतर मी घाबरलो, म्हटलं हा जर अशीच जास्त पेटली तर बऱ्याचशा गाड्या याच्यामध्ये हे आगीच्या भक्षस्थानी पडतील. म्हणून धावत एक रिक्षावाला इथून रिक्षा चालवणं शिकत होता, त्याला घेऊन मी तिथं फायर स्टेशनला गेलो. फायरवाल्यानं लगेच सांगितलं की असं असं आहे, पटकन चला. आणि त्या लगेच माझ्यासोबत आले पण. आणि मग तोपर्यंत एक 5-7 गाड्या आगीच्या बळी पडल्या होत्या त्या.